स्मार्ट करिअर अकॅडमीचे सिंधुदुर्गातील काम अत्यंत चांगले ही शाबासकी आहे माजी IAS अधिकारी आणि देशाचे अधिकारी घडवणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांची। होय, सरकारी नोकरीचा राजमार्ग स्मार्ट करिअर अकॅडमी ओरोस सिंधुदुर्ग। स्मार्ट करिअर अकॅडमी सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळतेच असा दाखला आहे। गत 14 वर्षातला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 200 गावातील 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी देणारी संस्था स्मार्ट करिअर अकॅडमी ओरोस सिंधुदुर्ग देते पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण पात्रता 12वी, शासकीय नोकरी भरतीपूर्व फाउंडेशन कोर्स पात्रता 12वी, PSI, STI, MPSC राज्य सेवा प्रशिक्षण पात्रता पदवी शिक्षण घेणारे विद्यार्थी। स्मार्ट करिअर अकॅडमी ओरोस सिंधुदुर्ग येथे प्रवेश सुरू झाला आहे। वसतिगृहाची देखील सुविधा आहे। प्रवेश आणि अधिक माहितीसाठी कॉल करा 9158913744, 9420810429 आणि 8275087954। स्मार्ट करिअर अकॅडमी ओरोस। श्री दाजीसाहेब प्रभुगावकर केंद्र शाळा मसुरे नंबर 1 विद्यार्थ्यांच्या पावसाळी कविता सादरीकरण आणि गायनाचा कार्यक्रम श्री घनश्याम मुळे परब यांच्या निवासस्थानी नुकताच पार पडला। केंद्र शाळेच्या या सर्व विद्यार्थ्यांनी मसुरे गावामध्ये कवितांचा अनोखा पाऊस या कवितांच्या पावसामध्ये मसुरे गाव ओला चिंब भिजून गेला। याप्रसंगी कार्यक्रमाला मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, केंद्रप्रमुख देशमुख सर, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष शीतल मसूरकर, उपाध्यक्ष संतोष दुखंडे, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, सन्मेश मसुरेकर, ज्योती पेडणेकर, घनश्याम मुळे परब, गीतांजली मुळे परब, गोपाल गावडे, विनोद सातर्डेकर, रामेश्वरी मगर, शिफा शेख, हेमलता दुखंडे आदी मान्यवर उपस्थित होते। जिल्हा परिषद केंद्र शाळा मसुरे ही प्रशाला दरवर्षी आपल्या प्रशालेच्या वतीने विविध अनोखे उपक्रम विद्यार्थी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्य जोपासण्यासाठी करत असते। असाच एक अनोखा उपक्रम त्यांनी नुकताच सादर करताना विद्यार्थ्यांना निसर्गाची आवड व्हावी आणि स्वरचित कविता निर्माण करता याव्यात यासाठी निसर्गाच्या सानिध्यात एक कविता पावसावरची हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रत्यक्ष निसर्गात जाऊन कविता सादरीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला। या उपक्रमाला प्रशालेतून उदंड प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून लाभला। अनेक विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता बहारदार पद्धतीने सादरीकरण करून वाहवा मिळवली। इयत्ता 1 ते 8 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता। यात इयत्ता 1 निधी दीपक पेंडणेकर हिने पावसावर कविता सादर करून आनंद घेतला। काव्या फरांदे, समर्थ शिंगरे, मिहिर मसूरकर, स्वानंदी हिंदळेकर, अरुंधती चव्हाण, क्रिशा दुखंडे, लतिबा सय्यद, जयश्री जंगले, भार्गव ठाकूर, आयन शेख, संकेत गोलतकर, चैतन्य भोगले, समर्थ दुखंडे, सूरज मसूरकर, नेहा शिंगरे, मानसी पेडणेकर, जान्हवी सावंत, आर्या गावकर, जोबिया सय्यद, श्रेया वंजारे, कृपा पाटील, वैष्णवी तोंडवळकर, मुस्कान खान, कोमल मोंडकर, मानवी शिंगरे, अंकिता मोरे, मानसी मुळे आदी मुलांनी एकापेक्षा एक बहारदार कविता आणि गीत गायन उत्तमरित्या सादरीकरण करून वाहवा मिळवली। वारा आला पण पाऊस आला नाही, वारा आला पण पाऊस आला नाही, पाऊस आला पण भिजायला कोणी नाही, पाऊस आला पण भिजायला कोणी नाही। जिथे तिथे पक्ष्यांची कमतरता तर आहेच, जिथे तिथे पक्ष्यांची कमतरता तर आहेच, पक्ष्यांच्या कमतरतेला कारण प्रदूषण आहे, पक्ष्यांच्या कमतरतेला कारण प्रदूषण आहे। पाऊस पाडण्यासाठी वृक्ष, पशुपक्षी सर्वांचीच गरज आहे।
पाऊस पडण्यासाठी वृक्ष पशुपक्षी सर्वांचीच गरज आहे. पाऊस न पडण्याचे कारण देखील मानवच आहे. वृक्ष असतील तर पर्यावरण आहे. पर्यावरण असेल तर मनुष्य आहे. वृक्ष असतील तर वर्षा होईल. वर्षा झाली तर सर्वत्र हिरवा परिसर होईल. संपला आता मे महिना येरे आता पाऊस झाडे जीवाची लाई. पावसात तू कर लवकर यायची नाही. आतुरता आहे मला तुझ्या येण्याची. आणि आता आपल्याला मे महिना जायची. संपली आतुरता आता माझी. पाऊस आला धरतीवरी. झाली सर्व ठिकाणी हिरवळ. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन श्रेया मगर हिने केले तर आभार रिया भोगले हिने मानले. या सादरीकरणाला संगीत साथ हार्मोनियम श्री गोपाळ गावडे सर, चैतन्य भोगले, ढोलकी आणि तबला विनोद सातारडेकर यांनी दिली. सर्व मान्यवरांचे स्वागत केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ शर्वरी सावंत यांनी करून या संपूर्ण कार्यक्रमाला सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री नंदूदादा परब आणि त्यांच्या परिवाराचे आभार व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मसुरे केंद्र शाळेच्या या अनोख्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रतिनिधी कोकण नऊ मसुरे. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नऊ .com.